आता इथे मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे, त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे। ताटामध्ये आपण पीठ चाळून घेऊया। तुम्हाला भाकरी किती छोटी किंवा मोठी पाहिजे त्याच्यानुसार पीठ तुम्ही घेऊ शकता। आता आपण याच्यामध्ये लागेल असे पाणी घालत पीठ मळून घेणार आहोत। अशा प्रकारे ते मळून घ्यायचं आहे आपल्याला, पाणी लागेल असेच घालायचं आहे। अशा प्रकारे अगोदर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। गोळा करून झाले की पीठ आपल्याला अशा प्रकारे मळून मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी करत करत आपल्याला छान पीठ मऊसूत मळून घ्यायचं आहे। गोळा आपला तयार झालेला आहे। आता आपण भाकरी थापून घेणार आहोत। अशा प्रकारे अगोदर आपण गोळा करून घेणार आहोत। आता थोडंसं पीठ घालूया आपण ताटावरती। ताटावरती पीठ घालून झाले की आता आपण गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हातावरती थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि एका हाताने अशा प्रकारे भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। हलक्या हाताने आपल्याला ती थापून घ्यायची आहे, जास्त दाब द्यायचा नाही। आता आपण दोन्ही हाताला पीठ लावून अशा प्रकारे दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची आहे। अगदी अलगद हाताने भाकरी थापून घ्यायची आहे। भाकरी आपली थापून झालेली आहे। येथे मी एवढी भाकरी पातळ बनवलेली आहे। आता आपण तव्यावरती भाकरी घालून घेऊया। गॅस फुल ठेवायचा आहे। आता आपण भाकरीला वरून पाणी लावून घेऊया। अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला। पाणी लावून झालेलं आहे। आता आपण भाकरीचं थोडं पाणी सुकलं की लगेचच भाकरी आपण उलटून घेणार आहोत। भाकरी खालच्या बाजूने भाजली आहे का ते बघूया। भाकरी छान भाजलेली आहे। आता आपण भाकरी गॅसवरती भाजून घेणार आहोत। भाकरी भाजत असताना नेहमी भाकरी आपल्याला फुल गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे। गॅस कमी करायचा नाही, कमी गॅस केला तर भाकरी छान पचणार नाही। भाकरी आपली छान भाजून झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान भाजलेली आहे भाकरी। सर्व बाजूने छान भाजलेली आहे।